लाखो बौद्ध अनुयायांमुळे धम्ममय झाली दीक्षाभूमी. नागपूर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 63 वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. सोमवारी म्हणजेच 7 ऑक्टोबरला रात्री उशिरापर्यंत बौद्ध अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीकडे येण्याचा अविरत प्रवाह सुरूच होता. धम्म दीक्षा, धम्म परिषद आणि वेगवेगळ्या स्टॉल्सनेही दीक्षाभूमीचा परिसर धम्ममय झाला. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता व 2000 सैनिकांनी सुद्धा आपली सेवा दिली. दीक्षाभूमीवर सकाळी 6 63 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला धम्म पहाट बुद्ध भीमगीतांच्या याने सुरुवात झाली. सकाळी 9 पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी उपस्थित लाखो बौद्ध यांना वंदना दिली. त्यांच्या उपस्थितीत दिवसभर धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 6 63 धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रम स्मारक समितीचे अध्यक्ष पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली, तर प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडचे पूज्य डॉक्टर परमहा अनेक, म्यानमारचे महाउपासक टग्यार यांच्या उपस्थितीत पार पडला. परिसर स्वच्छ राहावा म्हणून दीक्षाभूमीवर नागपूर महानगरपालिकातर्फे 800 कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली. दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची आरोग्य तपासणी करण्याकरिता उपसंचालक आरोग्य विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मेयो, महानगरपालिका, डॉक्टर बाबासाहेब मेडिकोज नॅशनल असोसिएशन व सार्थक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी केंद्र लावण्यात आले व बौद्ध अनुयायांना आरोग्य सेवा पुरवण्यात आली. दीक्षाभूमीवर पुस्तकांचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते. पुस्तके विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. समता सैनिक दलातर्फे पथसंचलन करण्यात आले व सैनिकांकडूनही सेवा प्रदान करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. 63 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यानिमित्त शांततेनं पार पडला. शरद नागदेवे, विदर्भ ब्युरो चीफ, महावॉइस न्यूज. पवित्र दीक्षाभूमी पे जो देश के विविध क्षेत्रों से जो लोग आए, उसको आप क्या संदेश देना चाहते हैं? जय भीम. बहुत अच्छा आपने सवाल पूछा है. ये भारतवर्ष में 5 महापवित्र स्थान है. 5 नंबर में ये नागपुर महापवित्र स्थान है. जैसे कि पहला बुद्धगया, लुम्बिनी, शरणनाथ और कुशीनाड़ा और नागपुर. तो नागपुर बाबा साहेब ने दीक्षा दिए हैं, शिक्षा भी देने के लिए समय नहीं मिला. तो ये पवित्र भूमि नागपुर में आने के बाद बाबा साहेब का बौद्ध धर्म जानकारी हो जाता है. बौद्ध धर्म जानकारी होने के बाद उनको लगता है कि हम थोड़ा थोड़ा बौद्ध धर्म जानकारी से अनुकरण, अनुसरण, आचरण करना चाहिए. तो धीरे धीरे एक बार, दो बार, तीन बार आते आते सभी उपासकों से मिलते हैं और किताब लेने के बाद जो स्टडी करता है, धीरे धीरे वो आचरण में आ जाते हैं. जैसे एक मनुष्य, एक मानव आचरण से आ जाते हैं तो उनका जीवन, जिंदगी, संसार, परिवार बहुत सुंदर, बहुत सुखी और दुख से मुक्ति मिलते हैं. ये बाबा साहेब ने बौद्ध धर्म दीक्षा दिए हैं. इसीलिए ऐसा प्रोग्राम में आना चाहिए और एक एक दुकान से, एक एक प्रोग्राम से, एक एक अनुष्ठान से एक एक ज्ञान लेना चाहिए. तो मेरा ये संदेश है, हर ऐसे प्रोग्राम में आओ, किताब लेके जाओ और अच्छा अच्छा जो मार्गदर्शन यहाँ पे बता रहे हो सुनो और अपना अनुभव से अपना जीवन को सक्सेस करो और समाज को ये धम्म प्रचार करो. ये मेरे कहना है. जय भीम, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, साधु साधु. नहीं राजकारण में जो कितने भी हो, अंबेडकर संतंथ, अंबेडकर की प्रतिमा अभी भी जिंदा है, सोलों के समर में खड़ा है. ऐसा में अंतर सगळ्याला शांतीचा संदेश देणारे महाकालुनी तथागत भगवान गौतम बुद्ध,
बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. नागपूरच्या दीक्षाभूमीवरून मी शरद नागदेवे, विदर्भ विरोधी महावाज न्यूज चॅनल. 1956 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य लाखो अनुयायांसोबत नागपूरच्या दीक्षाभूमीवर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून नागपूर येथे दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भीमसैनिक, बौद्ध उपासक आणि उपासिका या पवित्र दीक्षाभूमीच्या मातीवर नमन करून एक नवीन प्रेरणा, चैतन्य आणि नवीन ऊर्जा घेऊन ते आपल्या गावाकडे प्रस्थान करतात. जाणून घेऊया आपण त्यांचे विचार नागपूरच्या दीक्षाभूमीवर.